सर नमस्कार. हा नमस्कार, बोला ना. काय आता पुढे हवामान? आज आहे 4 मे 2023. 4 तारीख आहे, सकाळचे 10 वाजले. सकाळचे 10. सर्व शेतकऱ्याला सांगा, आता आधी सुरुवात करू आपण विदर्भ मराठवाड्याकडून. बर, विदर्भ मराठवाड्यामध्ये 4 आणि 5 आणि 6 तारखेला आणखीन 3 दिवस तिकडं पावसाचं वातावरण राहणार आहे. बर, आणि पाऊस दुपारच्या नंतर येणार, 2-2:30 नंतर. बर, किती येईल? चांगला पडणार. काही काही ठिकाणी पाणी साचल, कुठं विजेचं वारं सुटल असा पाऊस राहणार, पण भाग बदलत पाऊस पडणार आहे विदर्भ आणि मराठवाडा. मराठवाडा आणि त्याच्यानंतर तुमच्या आता राहिला आता पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टी. त्या सर्व शेतकऱ्याला सांगा की पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये 6, 7 आणि 8 ला खूप पाऊस पडणार आहे. पुणे जिल्हा, नगर जिल्हा, नाशिक, खेड, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागर, रायगड, कोकणपट्टी पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. आता तिकडं पावसाळ्यासारखा? हो, पावसाळ्यासारखा. कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, आटपाडी, जत, 6, 7, 8 तिकडल्या भागात पाऊस. आता इकडली बॅटिंग फक्त 2 दिवस होते आता विदर्भ मराठवाड्याची, त्याच्यानंतर तिकडे. हो, आणि तो किती होईल मग? ते खूप पडणार आहे तिकडे पाऊस. आपल्याकडे जसा पडला असं तिकडे त्यांचा नंबर आहे आता. बर, आणि आमच्याकडे नगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद इकडे 2 दिवस आहे ना आणखीन. आज म्हणजे 6 तारखेपर्यंत 4, 5, 6 नगर नाशिक पण नाही. नगर नाशिकला तर मग 6, 7, 8 पर्यंत आहे. असं आहे का? 7-8 मोठा पाऊस पडणार आहे नगर, नगर नाशिक, कोकणपट्टी टोटल. हो, पुणे जिल्हा, नगरचा, त्याच्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, जत, मिरज, कोल्हापूर, अक्कलकोट, कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद इकडे मध्ये जास्त पाऊस. आज इकडला भाग दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस जाणार. आता पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टी 6-7-8. बर, आज त्याच्यानंतर तिकडे गारपीट सुद्धा होणार आहे तिकडल्या भागात. आमच्याकडे तुमच्याकडे नाही, इकडे कोकण याच्याकडे होईल, कोकणपट्टीकडे. असं आहे का? पुण्याकडे होईल काही भागात गारपीट, त्याच्यानंतर कोल्हापूरकडे होईल गारपीट, साताऱ्याकडे गारपीट होईल, त्याच्यानंतर जतकडे होईल, कर्नाटककडे गारपीट होईल, अकोलकडल्या भागात होईल. उत्तर महाराष्ट्र राहिला होता फक्त. उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त एवढं नाही, फक्त तुरळक पडणार आहे समजा तिकडे नाही जास्त. हे जास्त पाऊस 6, 7, 8 चा पश्चिम आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि इकडे सातारा, सांगली ते तिकडला भाग आणि कोकणपट्टी. कोकणपट्टी, कोकणपट्टीमध्ये झोडपूनच काढणार आहे. त्या आंब्यावाल्या शेतकऱ्याला एक सतर्क म्हणजे त्यांनी सतर्क राहण्याचं आंब्याचं. आता आंब्याच्या झाडाला काय सतर्क राहणार ते सर? आलेले असेल तर काढून घेते ते 1-2 दिवसात. अवघड आहे आता. या आता वादळ सुटणार आहे, मग कैऱ्या पडून जातात. त्या वादळ राहणार आहे का? हा, वारं सुटणार कन्फर्म आहे सगळीकडं. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला एक सांगून टाका, 9 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. 9 ते 9 मे पासून 16 मे पर्यंत कडक ऊन पडणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 17-18 पुन्हा वातावरण चेंज राहणार.